मित्रांनो, आज आपण सहकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो हेल्पिंग वर्ब आपण सर्वप्रथम टू बीचे जे काही सहकारी क्रियापद आहेत ते पाहणार आहोत। म्हणजेच आपण हेडलाईन दिलेली आहे टू बीचे सहकारी क्रियापद, सहकारी क्रियापद। आता पहा, लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी टू बीचे सहकारी क्रियापद कोणत्या आहेत। तर मित्रांनो टू बीचे सहकारी क्रियापद आहेत ॲम, इज, आर, त्यानंतर ऑज आणि वियर, डब्ल्यू ए एस डब्ल्यू ई आर ई, याला ऑज म्हणा नाही तर डब्ल्यू ए एस वेगळंच काहीतरी म्हणताल विद्यार्थी मित्रांनो। टू बीचे सहकारी क्रियापद ॲम, इज, आर, ऑब्लिक, ऑज, वियर। मग आता लक्ष द्या, तर आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, सर्वप्रथम आपण ॲम, इज, आर कधी वापरायचं हे पाहणार आहोत। मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या म्हणजेच ग्रामीण भागातला विद्यार्थी घडावा या हेतूने आपण व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम म्हणजे शून्यपासून इंग्रजीचंही लेक्चर, ज्याप्रकारे आपण गणिताचं लेक्चर एकदम शून्यपासून घेतो त्याचप्रकारे इंग्रजीचंही लेक्चर ए पासून आपण घेणार आहोत। यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम लक्ष द्या, एक नंबरला आपण पाहू ॲम, नेमकं ॲम वापरायचं कधी। तर मित्रांनो कधीही कुठल्याही ठिकाणी जर स्वतःबद्दल माहिती सांगायची असेल त्या ठिकाणी ॲम वापरायचं। काय वापरायचं? ॲम वापरायचं। फॉर एक्झाम्पल आता मला सांगायचं आहे की मी शिक्षक आहे। काय आहे? मी शिक्षक आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो, मी शिक्षक आहे या वाक्यामध्ये आता ॲम कधी वापरायचं? स्वतःबद्दल माहिती सांगण्यासाठी। मग मी स्वतःबद्दलच माहिती देत आहे ना, कारण मी शिक्षक आहे। मग हे वाक्य कसं होईल? आय ॲम टीचर। कसं होईल? आय ॲम टीचर, आय ॲम टीचर। सेम असंच आहे। जर आता हेच वाक्य मी तुम्हाला विचारलं, मी वकील आहे तर आय ॲम लॉयर, बरोबर। मी डॉक्टर आहे, आय ॲम डॉक्टर। मी शेतकरी आहे, आय ॲम फार्मर, बरोबर। सेम असंच, काही नाही। जर तुम्हाला एक्झाम्पल बनवायचे असतील तर मी पेन आहे, आय ॲम पेन। कळलं? म्हणजे आय ॲम कधी वापरायचं समजलं। चला त्यानंतर लक्ष द्या, आपण सेकंड पार्ट, नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत, इज। इज कधी वापरायचं? मित्रांनो जर करता एक वचनी असेल, करता किती असेल? एक वचनी, एक वचनी। म्हणजे करता फक्त एक असेल, आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल फक्त पुढचा एक व्यक्ती असेल म्हणजे करता एक वचनी असेल, त्याच्याबद्दलची अधिकची माहिती जर आपल्याला सांगायची असेल मित्रांनो तर आपण काय वापरतो? तरच आपण इज वापरतो, बरोबर आहे। तर लक्ष द्या, इज वापरायचं कधी ते पण एक वाक्य देतो। तो ढ आहे, तो ढ आहे। म्हणजे तो कसा आहे? तो ढ आहे। तो कोण? ही, याची ही म्हणजे तो शब्द आपल्याला पाठ असतो, ही म्हणजे तो, तो ढ आहे। ही इज डल, ही इज डल। अशाच ठिकाणी तो हुशार आहे, ही इज, ही इज क्लेवर। तो शिक्षक आहे, ही इज टीचर। आता इथं तुम्ही म्हणता सर तोच घेतलं, मग ती का घेतलं नाही? बरं चला ठीक आहे, आपण ती घेऊयात। काय? ती शिक्षक आहे। ती कोण आहे? शिक्षक आहे। मित्रांनो लक्ष द्या, ती शिक्षक आहे। ती म्हणल्यावर मुलगी आली, त्यामुळं काय घ्यायचं? शी, शी इज, शी इज टीचर। शी इज कोण? टीचर। वाक्य समजतंय? शिकवलेलं एकदम कळतंय? क्लिअर। चला पुढं, म्हणजे ॲम आणि इज कधी वापरायचं कळलं? मित्रांनो ॲम स्वतःबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ॲम वापरायचं, तर इज कधी वापरायचं? एक वचनी नाम असेल तर इज वापरायचं। क्लिअर आहे? कारण इतक्या बेसिकपासून कुठलाही इंग्लिश ग्रामरचा शिक्षक घेत नसावा त्याच उद्देशानं। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला काहीला वाटतं इंग्रजी खरंच अवघड आहे की काय? मित्रांनो इंग्रजी देखील खूप सोपी भाषा आहे। चला तर पाहू, वेळ न घालवता। त्यानंतर आपण नंबर तीनला पाहणार आहोत, ॲम इज झाल्यानंतर आर। आता मित्रांनो आर, आर हे अनेक वचनीसाठी वापरतात। कधी वापरायचं आहे? ज्यावेळेस नाम अनेक वचनी असेल। आता अनेक वचनी नाम म्हणजे काय नेमकं ते सांगतो। अनेक वचनी म्हणजे आपल्याला एखाद्या समूहाबद्दल बोलायचं असेल किंवा आपल्याला एखाद्या ग्रुपबद्दल, एखाद्या गटाबद्दल माहिती सांगायची असेल तर आपण काय म्हणतो? ते काय आहेत? अनेक वचनी रूप झालं, बरोबर आहे। त्यामध्ये उदाहरण देखील बघा, घ्या, आम्ही खेळत आहोत, आम्ही खेळत आहोत। आता लक्ष द्या, आम्ही खेळत आहोत। आता आम्ही म्हणल्यानंतर त्यात मी पण आलो, त्याच्यानंतर तुम्ही पण येतं, बरोबर। आम्ही खेळत आहोत, यामध्ये लक्ष द्या मित्रांनो, वी म्हणजे काय येतं? आम्ही, डब्ल्यू ई, वी म्हणजे आम्ही। वी आर प्लेइंग, वी आर काय येतं? प्लेइंग, वी आर प्लेइंग।
वी आर काय येणार आहे, प्लेइंग येणार आहे, म्हणजे आम्ही खेळत आहोत. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, मी तुम्ही खेळत आहात, यू आर प्लेइंग, तुम्ही क्रिकेट खेळत आहात, यू आर प्लेइंग क्रिकेट. कोणत्याही प्रकारचं वाक्य आपण या टू बीचे जे काही सहकारी क्रियापद पाहिले याच्यामध्ये बनवू शकतो. प्रथम मी मित्रांनो सांगतो, फक्त वर्तमान काळातील वाक्य याच्यामध्ये बनतात, भूतकाळातील देखील बनतात मित्रांनो, परंतु एम इज आरमध्ये फक्त वर्तमान काळाचा विचार केला जातो. एकदा आपण रिटर्न रिवाइज करून घेऊयात मित्रांनो. आपण सध्या पाहत आहोत हेल्पिंग वर्ब, ज्याला आपण सहकारी क्रियापद असं म्हणतो मित्रांनो, ज्यामध्ये टू बीचे सहकारी क्रियापद आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये एम इज आर आत्ताच आपण पाहिलेलं आहे, त्यानंतर ऑज वेअर आपल्याला पाहायचं आहे. ॲम कशासाठी वापरायचं मित्रांनो, स्वतःबद्दल अधिकची माहिती सांगण्यासाठी ॲम वापरतात. मग मी शिक्षक आहे, उदाहरण आपण पाहिलं तर आय ॲम टीचर. आता मी सुतार आहे हे वाक्य जर आपल्याला बनवायचं असेल तर आय ॲम कारपेंटर, बरोबर. त्यानंतर इज कधी वापरायचं, तर एकवचनी ज्यावेळेस वाक्याचं नाम जे काही आहे, वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल, कोण म्हणतो मी कर्ता, अजून एकदा रिटर्न बोललो मी, कर्ता जर वाक्याचा एकवचनी असेल मित्रांनो, तर इज वापरायचं. म्हणजे तो ढ आहे, आपण वाक्य बघितलं ही इज डल, राम खूप हुशार, राम हुशार आहे, राम इज क्लेवर, किंवा राम इज व्हेरी क्लेवर, ती शिक्षक आहे, ती वकील आहे, शी इज लॉयर, बरोबर, ती माझी मैत्रीण आहे, शी इज माय फ्रेंड, शी इज माय फ्रेंड, ती माझी मैत्रीण आहे म्हटलं मी, त्यामुळं काय येणार, शी इज माय फ्रेंड, नाही तर माझी म्हटलं की तुम्ही घेणार आय शी आणि फ्रेंड, तसं वाक्य बनत नसतं मित्रांनो. यानंतर नेक्स्ट पहा, आर पाहिलं, यामध्ये आपण अनेकवचनी, म्हणजे जर कर्ता अनेकवचनी असेल, वाक्याचा कर्ता जो काही आहे तो जर अनेकवचनी आला, तर आपण वाक्यामध्ये आर वापरायचं. म्हणजे आम्ही खेळत आहोत, वी आर प्लेइंग, बरोबर आहे. या ठिकाणी नंतर आपण जर वाक्य घेतलं, आम्ही क्रिकेट खेळत आहोत, वी आर प्लेइंग क्रिकेट, ते खेळत आहेत, दे आर प्लेइंग, यासारखे अनेक आपण वाक्य या काळामध्ये बनवू शकता. किंवा आम्ही शिक्षक आहोत, सेम वाक्य होणार, आय एम टीचर होणार नाही मित्रांनो, वी आर टीचर, बरोबर वाक्य, कारण आम्ही शिक्षक आहोत. हां, म्हटलं का मी शिक्षक आहे, आय एम टीचर, तो शिक्षक आहे, ही इज टीचर, आणि आम्ही शिक्षक आहोत, वी आर टीचरिंग घेऊ नका, आम्ही शिक्षक म्हटलं मी, लक्ष द्या. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. यानंतरच्या नेक्स्ट तासामध्ये ऑज ऑब्लिक वेअर, आपण लगेच नेक्स्ट तासामध्ये मी ऑज ऑब्लिक वेअरवर देखील तास बनवतो. तुर्तास आपण इथंच ब्रेक घेणार आहोत. धन्यवाद.